नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कोथिंबीरीचे मुटके। तर हिवाळ्याचा सीजन असल्यामुळे कोथिंबीर भरपूर मिळते इकडे, तर 10 रुपये जोडीप्रमाणे कोथिंबीर मिळते। तर मस्त हिरवीगार कोथिंबीर घेतली आणि ती निवडली व स्वच्छ धुवून घेतली आणि बारीक चिरून घेतली आहे। मुटक्यांसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर छान लागते, दांड्या थोड्या कमी घ्यायच्या। आणि एका बाजूला जिरे, मीठ, मिरची आणि लसूण असं सगळं बाजूला काढून घेतलं आहे। जेवढी कोथिंबीर असेल त्या प्रमाणामध्ये घ्यायचं आहे। एक पेंडीसाठी आम्ही एवढं घेतलं आहे आणि ते मिक्सरमधून बारीक वाटण करून घेतलं। त्यात थोडंसं पाणी मिक्स करायचं म्हणजे ते व्यवस्थित गोळा करायला आपल्याला मदत करतं। बाजरीचं पीठ घेतलं आहे, डाळीचं पीठ घेतलं आहे आणि कोथिंबीर घेतली बारीक चिरलेली। पॅनमध्ये तेल टाकून पॅन गरम करत ठेवलं आहे आणि इकडे पाणी घेऊन पिठाचा गोळा मळायला सुरुवात केली। तर पिठाचा गोळा मळायला थोडीशी मेहनत लागते, पिठाचा गोळा बनवायला थोडीशी मेहनत लागते। पीठ दाबून मळावे लागते चांगले एकजीव होईपर्यंत। थोडं थोडं पाणी टाकत जायचं आणि कोथिंबीरीलाही धुतल्यामुळे पाणी असतंच, कसं गोळा जास्त हे पण नको व्हायला पाण्यासारखं, कारण त्यामुळे मग आपल्याला मुटके वळायला थोडा प्रॉब्लेम होतो। थोडंसं घट्टसर पीठच मळायचं आहे आणि जर तुम्हाला मऊसूत मुटके पाहिजे असतील तर थोडेसे ओलसर पीठ मळले तरी चालते। पीठ एकत्र मळून त्याचा एकत्र गोळा झाल्यावरती जे आपलं पॅन आहे ना ते गरम होतं, त्यामध्ये आपण तेल टाकून घ्यायचं। अशा प्रकारे गोळा मळून घेतला की मुटके मळायला सुरुवात करायची। हाताला मुटके चिटकवू नये म्हणून पाणी लावायचं। एक एक करत मुटके सगळे वळून घेतले आणि पॅनमध्ये तेलामध्ये ठेवले। मुटके पॅनमध्येच करायचे कारण त्यामुळे काय होते की मुटके चिटकत नाही आणि आपल्याला व्यवस्थित उलटता वगैरे येता। काहींना ओलसर मुटके आवडतात तर काहींना खरपूस आवडतात, तर आवडीप्रमाणे बनवायचे। पहिले थोडे ओलसर मुटके काढून घ्यायचे आणि नंतर जे उरलेले आहेत ते तेल टाकून टाकून पुन्हा परतायचे, म्हणजे खरपूस होता। अशा प्रकारे बारीक वड्या करून पण सर्व करतात, त्या वड्या पण आपण तेलामध्ये तळून घेऊ शकतो। आणि हे अख्खे मुटके जे अजून आहेत ते खरपूस भाजण्यासाठी ठेवलेले आहेत, त्यांना परत उलट करून घ्यायचे, म्हणजे चारी बाजूंनी मुटके शिजायला पण पाहिजे आणि खरपूस पण व्हायला पाहिजे। झाकण ठेवून वाफवून घ्यायचं म्हणजे मुटके शिजून जातात। सोपी आणि झटपट रेसिपी आहे, लगेच तयार होतात हे मुटके। साहित्य पण कमी लागते आणि आत्ता सध्या हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे कोथिंबीर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे। तर आपण सहज हे मुटके जेवणासोबत सर्व करू शकतो। थँक्यू।